नमस्कार, बीकेबी न्यूज के प्राइम टाइम में आपका स्वागत है। अब रुक करते हैं आज की हेडलाइंस पर। मनसे की ओर से हनुमान मंदिर में हनुमान चालीसा का सामूहिक पठन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे के आदेश का किया गया पालन। लाउडस्पीकर लगाना है तो महंगाई के खिलाफ लगाओ, कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले का वक्तव्य। और सुगंधित तंबाकू को बेचने वाला आरोपी गिरफ्तार, क्राइम ब्रांच यूनिट 3 ने दिया कार्रवाई को अंजाम, आरोपी से 5,44,000 का माल जब्त। और अब खबरें विस्तार से। महाबली हनुमान जी की जयंती के अवसर पर मनसे की ओर से राज ठाकरे के आह्वान पर हनुमान चालीसा पठन का कार्यक्रम आयोजित किया गया। इस अवसर पर मनसे सर चिटनेस हेमंत गडकरी के साथ मनसे के अन्य कार्यकर्ता और पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे। शहर में महाबली हनुमान जी की जयंती के अवसर पर विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया। इसी श्रृंखला में मनसे की ओर से भी शहर के जागृतेश्वर हनुमान मंदिर में सामूहिक हनुमान चालीसा पठन का आयोजन किया गया। इस अवसर पर बात करते हुए मनसे सर चिटनेस हेमंत गडकरी ने कहा कि मनसे अध्यक्ष राज ठाकरे के आदेश का पालन करते हुए हमने सामूहिक पठन का आयोजन किया। वहीं यह हर साल से आ रही रीत है कि हनुमान जयंती के दिन हनुमान चालीसा का पठन किया जाता है। वहीं विरोधकों को करारा जवाब देते हुए वे बोले कि ये तो वक्त ही बताएगा कि कौन प्रत्युत्तर देता है। आज हनुमान जन्मोत्सव आनंदाची गोष्ट है, भगवंताचं पठन चरणी पूजा अर्चना करावी आणि हनुमान चालीसाचं पठन करावं हे दरवर्षीचाच आमचा कर्तव्याचा भाग आहे। यावर्षी सुद्धा ते कर्तव्य करतो आहे आणि पुढे माननीय रासाहेबांनी राज्य सरकारला जो अल्टिमेटम दिलेला आहे त्यानुसार आम्ही वागणारच आहोत। कसं वागणार आहे पडलं अल्टिमेटम आणि कसं कसं राज्य सरकारला आता रासाहेबांनी निर्देश दिलेले आहे, संजू माहिती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करावं, त्यांच्याकडनं पालन झालं नाही तर मग माननीय रासाहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याला अनुसरून नागपुरातील महाराष्ट्र सैनिक तंतोतंत त्याचं पालन करतात। मुस्लिमांनी तिकडे दिले की आम्हाला छेडेंगे तर छोडेंगे नाही, आता कोण प्रत्युत्तर देतं हा काळ दाखवेल। धार्मिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न असा आरोप होतो, काहीच तेढ नाही, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करावं हे सांगतो आहे, याच्यात तेढ असल्याचा प्रश्नच नाही आहे। त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करावं एवढंच आमचं म्हणणं आहे। दिला त्यानिमित्त आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही हनुमान चालीसाचं पठन इथे करत आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण नागपूर शहराच्या वतीने इथे हनुमान चालीसा पाठ वाचणार। यामागचा उद्देश काय नाही, एक हिंदुत्ववादी आणि पक्षाने जो आदेश दिला माननीय राजसाहेबांचे तंतोतंत आम्ही पालन करून राहलो। शहरात आणखी कुठे किती ठिकाणी तुम्ही असाल? शहरात आमचा 5 ते 6 ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि काही सकाळी पण झाले आणि काही सायंकाळी पण। भले ही मनसे की ओर से इस मामले में किसी भी प्रकार की राजनीति करने की बात नहीं की है, लेकिन इस संपूर्ण वाकया से राजनीतिक गलियारों में माहौल गर्मा जाने की बात सूत्रों की ओर से कही जा रही है। राजेश जंगिटवार के साथ दिशा हटवार, वीकेबी न्यूज के लिए। कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने लाउडस्पीकर को लेकर प्रतिक्रिया देते हुए बोले कि हनुमान चालीसा का पाठ करने के बाद धार्मिक प्रदर्शन करना उचित नहीं है, जबकि भाजपा धार्मिक दरार पैदा कर रही है और भाजपा धार्मिक दरार पैदा कर देश को बर्बाद कर रही है। लाउडस्पीकर लगाकर हनुमान चालीसा पढ़ने से धार्मिक लड़ाइयां हो रही है जो कि भाजपा द्वारा किया जा रहा है। अगर लाउडस्पीकर लगाना है तो महंगाई के खिलाफ लगाओ, ऐसा मत नाना पटोले ने पत्रकारों के समक्ष किया। धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपने जो प्लॅनिंगली जो प्लॅन बनवलेला आहे त्याचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं। भोंगा वाजवायचा असेल तर महागाईच्या विरोधात वाजवा, भोंगा वाजवायचा असेल तर बेरोजगारीच्या विरोधाचा वाजवा, भोंगा वाजवायचा असेल तर गरिबी आणि शेतकऱ्यांच्याबद्दलचा वाजवा, पण धार्मिक तेढ निर्माण करून ज्या पद्धतीनं देशाला बर्बादीकडे नेण्याचा जो संकल्प भारतीय जनता पार्टीने केला त्यांच्या सहकार्याने केला हा निश्चितपणे द्वेषदायक आहे। आज हनुमान चालीसा आहे, आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीच्या निमित्तानं निश्चितपणे कार्यक्रम होणं काही चुकीचं आहे असं आमचं म्हणणं नाही, पण एक दिवस हनुमान चालीसा वाजून आणि त्या पद्धतीचं प्रदर्शन धार्मिक बाजारीकरण करण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे निश्चितपणे लांछनास्पद आहे। मी पण हिंदू आहे,
मी पण रोज हनुमान चालीसा वाचतो, पण त्याचं प्रदर्शन करायचं काम आम्ही करत नाही. आखरी आम्हाला आमच्या संविधानाने जे काही आम्हाला ज्या व्यवस्था निर्माण करून दिलेल्या आहेत त्या व्यवस्थेच्या प्रमाणे हा देश चालावा आणि हा देश तेव्हाच पुढं होईल. मोहन भागवतजींनी सांगितलं की अखंड भारत कोणता करायचा आहे त्यांचं, आखरी अखंड भारत ठेवायचा असेल तर निश्चितपणे धार्मिक तेढ निर्माण झाला नाही पाहिजे याची काळजी पण त्यांनी केली पाहिजे. आणि जे केंद्र सरकारचं जे फेल्युअर आहे, बेरोजगारी, महागाई, याच्यावरही त्यांनी बोलावं अशी आमची त्यांना विनंती आहे. सर, मनसेकडून हनुमान चालीसा पठण होत आहे तर शिवसेनाही तिकडे महाआरती करत आहे मुंबईत. एक बघा, ते प्रत्येकाला आज हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे, प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने करावं, त्याला कोणाचा विरोध आणि त्याला जाहिरातबाजी करायची गरज काय. अखरी आम्ही पण हिंदू आहे, आम्ही दरवर्षी हे सगळे कार्यक्रम, भगवान श्रीराम नवमी असेल, हनुमान जयंती असेल, सगळे दुर्गा उत्सव असेल, गणेश उत्सव असेल, आम्ही साजरे करतो ना. पण याचं असं बाजारीकरण करण्याची जी प्रथा जी सुरू झालेली अलीकडे काळात, हे धर्माचा ह्रास करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे, हे चुकीचं आहे. सुगंधित तंबाकू को बेचने वाले आरोपी के खिलाफ कार्रवाई करते हुए क्राइम ब्रांच पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की है. पुलिस ने इस मामले में आरोपी से कुल 5,44,000 रुपए का माल जब्त किया है. वहीं पुलिस द्वारा आगे की जांच जारी है. पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती के चलते क्राइम ब्रांच पुलिस गश्त पर थी. इस दरमियान पुलिस को गुप्त सूचना मिली कि झाड़े चौक में रुपेश पान सेंटर में प्रतिबंधित सुगंधित तंबाकू को बेचा जा रहा है, जिसके चलते पुलिस तत्काल घटनास्थल पर पहुंची और तभी आरोपी रुपेश निखारे अवैध सुगंधित तंबाकू लेकर वहां पहुंचा, जिसके चलते पुलिस ने तत्काल उसे रंगे हाथ गिरफ्तार किया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आम्ही पेट्रोलिंग करत होतो शहरामध्ये युनिट 3-4 दिनमध्ये, तर आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली होती की झाडे चौकामध्ये एक रुपेश पान सेंटर आहे, त्या ठिकाणी रुपेश निखारे नावाचा इसम, ही जी शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू आहे, तो त्या ठिकाणी घेऊन येणार आहे. त्यानुसार आम्ही पंचासमक्ष त्या ठिकाणी छापा मारला, तर तो स्कॉर्पिओ गाडीसह मिळून आला आणि त्याच्यामध्ये ही जी प्रतिबंधित केलेली तंबाखू आहे, सुगंधित तंबाखू जिचं नाव रिमझिम असं आहे, त्यासह तो आम्हाला मिळून आला. ते 79 किलो हा तंबाखू मिळून आली आहे. त्या तंबाखूची किंमत मार्केटमध्ये 550 प्रति किलो, म्हणजे 44,000 तो मुद्देमाल आहे एकूण, आणि तिची जी स्कॉर्पिओ गाडी आहे तिची 5,00,000 रुपये किंमत, असे एकूण 544,000 आपण मुद्देमाल जप्त केला. प्राथमिक चौकशीमध्ये तर पान ठेल्यावर विकायला आणला होता असं सांगतो आहे, परंतु त्याच्यामध्ये तपासामध्ये त्या गोष्टी निष्पन्न होतील. आधीचे काही त्याचा रेकॉर्ड मिळून आलेला नाही, परंतु अधिक तपास करत आहोत. पुलिसने इस मामले में आरोपी से कुल 5,44,000 का माल जब्त किया है. वहीं पुलिस द्वारा आगे की जांच जारी है. रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, वीकेबी न्यूज के लिए. ऑपरेशन नार्कोस के तहत कार्रवाई करते हुए दिनांक 14 अप्रैल को मंडल एनडीपीएस टास्क टीम एवं सीबीआई गोंदिया द्वारा संयुक्त चेकिंग के दौरान करीब 31 किलोग्राम कीमत 3,12,720 रुपए का गांजा जब्त किया गया. इस संदर्भ में पुलिस द्वारा आगे की जाँच जारी है. मिली जानकारी के अनुसार 14 अप्रैल को ऑपरेशन नार्कोस के तहत वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त के आदेशानुसार गठित टीम के एसआई मयंक मिश्रा, आरपीएफ गोंदिया बल सदस्यों के साथ एवं एसआई सीबीआई जी एन टीम के साथ गाड़ी संख्या 1280 में दुर्ग से नागपुर के मध्य गांजा की चेकिंग कर रहे थे. गहन चेकिंग के दौरान उक्त गाड़ी के S9 कोच के दोनों टॉयलेट की छत के ऊपर छुपाकर सघन सेलो टैपिंग किया हुआ 15 पैकेट गांजा जैसा पदार्थ मिला. उक्त के संबंध में मौजूद सभी यात्रियों से पूछताछ की गई, लेकिन किसी का मालिकाना हक अथवा जानकारी में नहीं होना पाया गया. उक्त लावारिस सभी पैकेटों को गोंदिया स्टेशन आने पर प्रभारी निरीक्षक गोंदिया की उपस्थिति में सभी पैकेटों की प्रॉपर रिकॉर्डिंग करते हुए नायब तहसीलदार की मौजूदगी में रेसुब पोस्ट गोंदिया लाया गया. एनडीपीएस एक्ट के तहत उचित कार्यवाही कर अग्रिम कानूनी कार्यवाही हेतु जीआरपी गोंदिया को सुपुर्द किया गया है, जहां जीआरपी गोंदिया द्वारा एनडीपीएस एक्ट के तहत मामला पंजीबद्ध कर अग्रिम जांच में लिया गया है. दिनांक 13/4/2022 को ट्रेन नंबर 12807 समता एक्सप्रेस जो विशाखापट्टनम से नई दिल्ली तक जाती है, रात को 00:40 के समथिंग नागपुर रेलवे स्टेशन पर आने के बाद मुख्यालय के निर्देशानुसार गाड़ी को चेक करवाया गया. चेक करते समय ड्यूटी स्टाफ जितेंद्र कुमार ने जनरल कोच D5 को चेक किया, जिसके चेक करने के दौरान बाथरूम में कुछ गांजे जैसी महक आने के बाद चेक करने पर कुछ पाया नहीं, तो उसने प्लाई को चेक किया, तो प्लाई में उसको कुछ गांजे के पैकेट छुपे हुए नजर आए.
इसलिए उसको ट्रेन भी ज़्यादा डिले ना हो इस कारण से उसको सीलमैन की मदद से प्लाई में से निकाल कर प्लेटफॉर्म पर नीचे उतारा गया और जनरल कोच में बैठे हुए यात्रियों से पूछताछ की गई कि किस आरोपी के बारे में पूछताछ की गई, लेकिन उसके बारे में कोई जानकारी नहीं मिल पाई, इसलिए गांजा को उतारा गया। उतारा गया कुछ गांजे, कुल गांजे के 5 पैकेट जिसमें टोटल वजन 10 केजी के ऊपर है और जिसका अंदाजन कीमत 1,18,000 के समथिंग है, जिसको अगली कार्यवाही हेतु जीआरपी सुपुर्द किया गया है और मामला पंजीकृत करके आगे की जांच जारी है। रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, वीकेबी न्यूज के लिए। एक चिकन की दुकान में सेंध मारकर चोरी करने वाले आरोपी के खिलाफ कार्रवाई करते हुए पांचपौली पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की है। पुलिस ने इस मामले में आरोपी से 74,530 रुपए का मुद्देमाल जब्त किया है। वहीं पुलिस द्वारा आगे की जांच जारी है, ऐसी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंढे ने दी है। सदर गुन्ह्यातील फिर्यादी सांकी विनोद बावनगडे व 29 वर्षे राहणार ओम नगर प्रीती कोऑपरेटिव सोसायटी नारा यांचं दुकान आहे शनिचरा बाजारमध्ये, चिकन शॉप आहे आणि त्यामध्ये जे वजन काटे वगैरे असतात ते अचानक त्यांना माहिती मिळाली त्यांच्या कामगाराकडून की दुकानाचं कुलूप तुटलेलं आहे आणि दुकानात जे सगळे वजन काटे जे किमती होते 74,500 रुपयाचा मुद्देमाल, ज्यामध्ये 2 गॅस सिलेंडर आणि वजन काटे असं एकूण मुद्देमाल चोरीला गेलेला आहे असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता तात्काळ त्यांच्या फिर्यादीवरून आम्ही अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला आहे। अपराध क्रमांक 484/22 380 457 अन्वये गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याबाबत ASI रहमत शेख यांच्या DB पथकाला तात्काळ सूचना दिल्या, त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि परिसरामध्ये या प्रकारचे जे गुन्हे करणारे जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता अवघ्या 2 तासामध्ये आरोपी त्या सदर गुन्ह्यातील काही मुद्देमाल एका प्लास्टिकच्या बोरीमध्ये भरून घेऊन जात असताना त्यांना मिळून आला। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी शनिचरा मार्केटमध्ये जे चिकनचं दुकान आहे त्यातून हा मुद्देमाल चोरलेला आहे आणि भंगारवाल्याला विकायला चाललो अशी त्यांनी कबुली दिली। त्यावरून सदर आरोपीला आम्ही अटक करून सदर गुन्ह्यात एकूण जो सर्व मुद्देमाल चोरीला गेलेला आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटा आहे, 2 सिलेंडर आहे HP कंपनीचे आणि स्कायफॉल गोल्ड कंपनीचे लाल रंगाचे पाण्याचे वॉशिंग पंप आहे, असा एक फ्लेम गन आहे, असा एकूण 74,500 रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल त्या आरोपीकडून मेमोरंडम पंचनामानुसार हस्तगत करण्यात आलेला आहे। सदर आरोपीची माहिती घेतली असता आरोपी हा एक नुकताच मेजर झालेला आहे, म्हणजे बाल वयात असताना सुद्धा त्यांनी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत, त्याच्यावर बॉडी ऑफेन्ससुद्धा दाखल आहे, परंतु आता तो मेजर झालेला आहे, त्याला अटक करून आम्ही PCR घेऊन संपूर्ण मुद्देमाल रिकवर केलेला आहे। नागपूर में समर्पण सेवा समिति की ओर से गर्मियों में लोगों के लिए ठंडे पानी का प्याऊ लगाया गया। पिछले 5 वर्षों से समर्पण सेवा समिति द्वारा सेवा प्रकल्प अंतर्गत ये कार्य किया जा रहा है। इसी दौरान ग्वालानी परिवार द्वारा लोगों के लिए ठंडे पानी की मशीन भी लगाई गई है, जबकि आज हनुमान जयंती के अवसर पर लोगों के लिए ठंडे छाछ का भी आयोजन किया गया। इसी तरह इस हफ्ते से लेकर अगले हफ्ते तक जिनके पैरों में चप्पल नहीं है उनको चप्पल देने से लेकर कड़ी धूप से बचने के लिए दुपट्टे भी प्रदान किए जाएंगे और गर्मी में समाज की सेवा करने का कार्य हम करते रहेंगे, ऐसा आह्वान पूर्व विधायक गिरीश व्यास ने किया है। सर क्या कहेंगे, आज यहाँ पर समर्पण सेवा समिति की ओर से एक और उम्दा कार्य किया गया, किस तरह का कार्य उसके बारे में जरा विस्तार पूर्वक बताइए। सबसे पहले तो समर्पण सेवा समिति के माध्यम से पवित्र हनुमान जन्मोत्सव की सभी नागरिकों को हम दिल से शुभकामनाएं देते हैं, अभिनंदन करते हैं। भगवान हनुमान हमारे जीवन में खुशी, शांति और निरोगी आयुष्य हमको दे, ये कामना करते हैं। हम प्रतिवर्षानुसार इस वर्ष भी सेवा प्रकल्प के अंतर्गत यहाँ गत 5 वर्षों से हम प्याऊ यहाँ पर चलाते हैं, ठंडे पानी की मशीन के साथ ये व्यवस्था यहाँ पर इस धूपताले के पूरे अवसर पर और जब तक चलते रहती है तब तक ये लगातार चलते रहती है। आज हनुमान जन्मोत्सव है और इस अवसर पर हमने यहाँ पर एक छाछ की व्यवस्था भी की है। हमको मालूम है ग्रीष्म ऋतु है और इस गर्मी के दिनों में छाछ लोगों के मन को राहत देती है, ठंडा पानी और छाछ ये दोनों की व्यवस्था यहाँ पर की है। हमारा प्रयास रहेगा इसको हम लगातार करते रहेंगे,
हमारे माध्यम से और पंडित बच्चराज व्यास सेवा प्रतिष्ठान की ओर से हम दोनों संयुक्त रूप में समर्पण सेवा समिति और पंडित बच्चराज व्यास स्मृति प्रतिष्ठान हम हर साल अभी ये हफ्ते से हर हफ्ते गरीब लोगों को जिनके पैरों में चप्पलें नहीं है उनको चप्पल देना है, चलती हुई कड़क धूप में कान को दुपट्टे देना है हमको, उस वहाँ पर पानी की अच्छी बोतलें बिस्लेरी नहीं जो पानी हम अपने घर में बोतलों में रखते हैं वो बोतलों के माध्यम से पानी देते हैं। तो ये सब कार्यक्रम लगातार इस चौक पर और पंडित बच्चराज व्यास चौक पर लगातार चलते रहेंगे। दुपकाले में हम सेवा करते रहेंगे, जो भी सज्जन सेवा में आना चाहें वो समर्पण सेवा समिति से छापरू नगर में नरेश जी जुम्मानी से संपर्क करें। आज ग्वालानी परिवार की ओर से ये ठंडे पेहू की मशीन हमने यहाँ पर दी है और ये ग्वालानी परिवार इस सेवा को यहाँ पर कर रहा है और छाछ का वितरण भी हमारे समर्पण सेवा समिति के कार्यकर्ता कर रहे हैं। जय हनुमान। वक्त हो चला एक ब्रेक का, मिलते एक छोटे से ब्रेक के बाद। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेक के बाद आपका फिर से स्वागत। वाहन चोरों के खिलाफ कार्रवाई करते हुए पांचपौली पुलिस ने 4 आरोपियों को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की है। वहीं पुलिस ने इस मामले में 4 आरोपियों को गिरफ्तार किया है। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंढे ने अधिक जानकारी साझा की है। शहर में दिन प्रतिदिन गाड़ी चोरी की घटनाओं में इजाफा होता देखा जा रहा था। इसी बीच पांचपौली पुलिस थाना अंतर्गत फिरियादी द्वारा वाहन चोरी की शिकायत की गई। इस मामले में जांच के दरमियान पुलिस को गुप्त सूचना मिली कि जिसके तहत कार्रवाई करते हुए पुलिस ने आरोपी रविदास लोखंडे और आरोपी दिनेश गोखे को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की है। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंढे ने अधिक जानकारी साझा की। पुलिस स्टेशन पाचपावली मध्ये फिर्यादी प्रिया कृपाशंकर पांडे वय 26 वर्षे, राहणार रेसिडेन्सी अपार्टमेंट ओमकार नगर, यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की त्यांनी त्यांची ॲक्टिवा गाडी कमाल चौक शनिचरा मार्केट कृष्णा सावजी हॉटेलजवळ पार्क करून ठेवली होती आणि काही वेळानंतर आल्यानंतर त्यांनी त्यांची गाडी चोरी केल्याचं लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन पाचपावले होते। तक्रार दिल्याने पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 463/22 कलम 319 गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील तपास अंमलदार जे आहे ज्ञानेश्वर भोगे, NPC ज्ञानेश्वर भोगे यांच्या पथकाला अशी माहिती मिळाली की चोरी केलेली जी गाडी आहे ती शैतान चौक परिसरात पाचपावली हद्दीतील शैतान चौक परिसरामध्ये 2 संशयित इसम घेऊन फिरत आहे अशी त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी सापळा रचून त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं
गाड़ी गुन्ह्यात चोरी गेलेलीच गाड़ी त्यांच्याकडे मिळून आल्याने त्यांच्याकडे मग सखोल तपास करण्यात आला तर त्यांनी ती गाडी चोरून नेल्याची कबुली दिली. त्यांना त्या सदर गुन्ह्यामध्ये अटक केली. अटकेदरम्यान त्यांच्याकडे अजून तपास करण्यात आला असता त्यांनी अजून पाचपावली हद्दीतील एक दुचाकी वाहन चोरीहून नेल्याची कबुली दिलेली आहे. ते सुद्धा वाहन त्यांच्याकडून जप्त करण्यात आलं आहे. दोन्ही आरोपीचं नाव आहे रवी देवीदास लोखंडे वय 48 वर्षे राहणार धम्मदीप नगर पिनाकी लेआउट पोस्टेज यशोधरा नगर आणि दिनेश बालकदास गोखे वय 36 वर्षे राहणार धम्मदीप नगर पिनाकी लेआउट पोस्टेज यशोधरा नगर. अशा दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दोन्ही गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहे. दुसरी जी गाडी आहे त्याचा अपराध क्रमांक 464/22 कलम 379 ती पण गाडी ॲक्टिवाच आहे. MH 49A 2448 किंमत 50,000 रुपये. अशा दोन गाड्या त्यांच्याकडून उघड दोन गुन्हे उघडकीस आणून त्या दोन्ही गुन्ह्यातील चोरी गेलेली वाहन जप्त करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी पोलीस स्टेशन यशोधरा नगर येथे अमरावती वरुड येथील गँग पाचपावली यशोधरा नगर कपिलनगर या ठाण्यातून या पोलीस स्टेशन हद्दीतून वाहन चोरून नेऊन तिकडे वाहनाची विल्हेवाट लावत आहे अशी माहिती मिळाली होती. आणि एक आरोपीनं त्यांना रेड हँड अटक पण केली होती पोस्ट यशोधरा नगरने. आणि त्या आरोपींचा PCR घेऊन त्यांच्याकडून आमच्याकडून पोस्ट पाचपावलीची बोलेरो गाडी चोरी गेली होती ती गाडीसुद्धा त्यांनी हस्तगत केली होती. वही ऑटो डीलिंग की आड़ में संचालित अमरावती के पिकअप वाहन चोरों की टोली के आरोपी अजहर अफसर पठान और आरोपी नजीम खान मुस्तफा पठान को भी पांचपौली पुलिस ने हिरासत में लिया है. ऐसी जानकारी भी वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंढे ने दी है. त्याच आरोपींना आम्ही त्यातले आरोपी आहे अजहर अफसर खान पठान वय 25 वर्षे राहणार बांगला चौक वरुड जिल्हा अमरावती आणि दुसरा नाजीम खान मुस्तफा पठान कामगार नगर राहणार नागपूर पोस्ट कपिल नगर. या दोन आरोपींना प्रोडक्शन वॉरंटवर घेतलं होतं आमच्या गुन्ह्यामध्ये. त्यांच्याकडे अधिक सखोल तपास केला असता त्यांनी अजून आमच्याकडून एक दुचाकी वाहन चोरून ज्याचा अपराध क्रमांक आहे अपराध क्रमांक 228/22 कलम 379 त्याची गाडी आहे चोरीला गेली होती. ती स्प्लेंडर गाडी आहे MH 49Q 2374 ही गाडी चोरून नेली होती. ती गाडीसुद्धा आम्ही त्या आरोपीकडून मेमोरंडम पंचनाम्यानुसार जप्त केलेली आहे. असा एकूण 1,10,000 रुपयाचा मुद्देमाल आणि 3 वाहनं जप्त करण्यात आलेली आहे. असे एकूण 3 गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहे. याकरता पोलीस स्टेशन पाचपावलीचे पोलीस नायक ज्ञानेश्वर भोगे आणि त्यांचं पथक आणि अथक परिश्रम केले. PSI जायभाय जे DB पथक प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका यामध्ये निभावलेली आहे. प्रामुख्याने वाहन चोरी करून त्याद्वारे पैसे मिळवून चैन करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वीही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत यशोधरा नगर कपिलनगर या पोलीस स्टेशनला आणि रेकॉर्डवरीलच आरोपी आहेत. पुलिस ने इस मामले में आरोपियों से 3 गाड़ियां जब्त की. वहीं पुलिस द्वारा आगे की जांच जारी है. रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार VKB न्यूज के लिए. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम और भगवान का इस्तेमाल राजनीति के लिए करना इस चीज को मेरा विरोध है. ऐसा कहते हुए कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे ने आरोप लगाया है कि इन 7 सालों में लोगों का मानसिक विभाजन करने का काम RSS भाजपा और नरेंद्र मोदी ने किया है जो निंदनीय है. ऐसा की प्रभु रामचंद्र अस्तील हनुमान जी असेल बाकी आमच्या सगळ्या ज्या आस्था श्रद्धा आहेत त्या व्यक्तिगत असाव्यात असं संविधानामध्ये दिलेलं आहे. प्रत्येकाला त्याच्या धर्माचं अनुसरण करण्याचा अधिकार जो आहे तो संविधानाने दिलेला आहे. पण दुसऱ्यावर कुळघुरी करण्याचा अधिकार प्रभू रामचंद्र पण देणार नाही. ते प्रजाहितापेक्षा राजा होते. हा राजकारणासाठी जो वापर आहे देवाधिकांचा जी मान्यता आहे. प्रभू रामचंद्र निषादांचे मित्र होते आदिवासी शबरीचे उष्टे भोरं खाणारे होते आणि प्रसंगी एका सामान्य धोब्यानी आता धोबी असण्यासाठी म्हणावं लागतं कारण की ही व्यवस्था यांनी निर्माण करून ठेवलेली आहे त्याच्यासाठीसुद्धा आपल्या प्राणप्रिय पत्नीला त्यागण्याची भूमिका घेणारे प्रजाहितेश राम जे होते त्या प्रभू रामाचा सातत्यानं राजकारणासाठी जो वापर आहे त्याचा विरोध आहे. नाही तर असा कोणता हिंदू आहे जो रामाची पूजा करत नाही जो हनुमानाची पूजा करत नाही त्यासाठी भोंगे लावून प्रदर्शन करणे म्हणजे फक्त राजकारणासाठी आम्ही दोन फाड करतो आणि दोन फाड करून आम्हाला मतं कशी मिळतील याच्यावर याचाच हा प्रयत्न आहे. माझा तर स्पष्ट आरोप आहे मागच्या 7 वर्षामध्ये या देशाचं मानसिक विभाजन भाजपनी नरेंद्र मोदींनी RSSनी घडवून आणलेलं आहे.
काय वाटतंय अशामध्ये कुठेतरी समाजमध्ये तिढा निर्माण होईल झाला. संपूर्ण देश होरपळतो याच्यात. मला एक सांगा, ज्या प्रभू रामांनी रावणाला हरवलं त्या लंकेत लुटपाट केली का हो? त्यांच्या ज्या काय आस्था होत्या श्रद्धा होत्या त्या श्रद्धा संपवल्याचं कुठेतरी लिहिलेलं दिसतं का? उलट विभीषणाला गादीवर बसून श्रीलंकेची घडी व्यवस्थित लावून ते परत आपल्या देशात आले. आईच्या म्हणण्यावरून त्यांनी राजपाटाचा त्याग केला. अशा प्रभू रामचंद्राच्या नावावर लोकांना भीती दाखवणे, एका धर्म विशिष्ट धर्माच्या लोकांना भीतीयुक्त वातावरणामध्ये ठेवणे हे शोभतं का? हे राजकारण आहे तर काय आहे? राजकारण सुरू आहे आणि त्या राजकारणाला विरोध आहे. हनुमान चालीसा वाचन तर या ना आमच्यासोबत हनुमान मंदिरात बसून वाचू आपण. का हे असं आवाहन करत नाही की हनुमान चालीसाचं वाचन तुम्ही हनुमान मंदिरात करा किंवा घराघरात करा? आणि तुम्ही दुसऱ्यांना वाईट म्हणता, मग तुम्हाला तेवढंच वाईट व्हायचं आहे का? म्हणजे हे त्यांचे विचार आहे दुसऱ्यांना वाईट म्हणण्याचे. त्यामुळे जी बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली, जी अर्थव्यवस्थेची आज पूर्ण म्हणजे गर्तेत गेलेली आपली अर्थव्यवस्था, महागाई आवासून उभी आहे समोर, या सगळ्या महिला इथं उभ्या आहे. 2 पटीनं दुधाचे भाव वाढले म्हणजे 200%. साखर असेल, सिमेंट असेल, रेती असेल, गिट्टी असेल, लोखंड असेल, पेट्रोल, डिझेल, भाजीपाला, या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड प्रमाणावर वाढ झालेली आहे. आणि हे सगळं अपयश लपवण्यासाठी धर्माचा आधार घेऊन माणसामध्ये समाज. गडचिरोली जिले के सुरजागढ़ प्रकल्प से बड़े पैमाने पर रोजगार उपलब्ध होकर इस प्रकल्प से विदर्भ में औद्योगिक क्रांति आएगी, ये प्रतिपादन राज्य के नगर विकास मंत्री तथा जिले के पालक मंत्री एकनाथ शिंदे ने किया है. एटापल्ली तहसील के सुरजागढ़ लोह खनिज पहाड़ी पर लॉयड मेटल कंपनी में रोजगार प्राप्त कामगारों को नियुक्ति पत्र, ब्लैक चेन पर आधारित जाति प्रमाण पत्र, वन जमीन पट्टे तथा आदिवासी विकास विभाग के माध्यम से तैयार किए गए इमारत का लोकार्पण किया गया. इस अवसर पर वो बोल रहे थे. कार्यक्रम की अध्यक्षता जिलाधीश संजय मीणा ने की. विशेषत अतिथि के रूप में विधायक धर्मराव बाबा अतराम, पुलिस उप महानिरीक्षक संदीप पाटिल, त्रिवेणी अर्थ मूवर्स के प्रबंधकीय संचालक बी प्रभाकरण, उप विभागीय अधिकारी शुभम गुप्ता, गुजरात के पूर्व पुलिस महासंचालक खंडेलवाल आदि मान्यवर उपस्थित थे. पालक मंत्री शिंदे ने आगे कहा कि स्थानीय नागरिक व पुलिस विभाग के सहयोग से सुरजागढ़ लोह खनिज प्रकल्प शुरू होकर अनेक बेरोजगार युवाओं को रोजगार मिला है. लॉयड्स मेटल कंपनी व त्रिवेणी अर्थ मूवर्स कंपनी के प्रबंधन द्वारा गढ़चिरौली जिले में स्वास्थ्य, शिक्षा, पीने का शुद्ध पानी, सड़क ऐसी बुनियादी सुविधाओं के लिए 20,000 करोड़ की निधि खर्च की जाएगी. आलापल्ली में मल्टी स्पेशलिटी अस्पताल तैयार किया जाएगा, ऐसी बात पालक मंत्री शिंदे ने कही. और वो भी हमें यहाँ पर उसका काम मतलब जो करना है उसका जो प्रोसेस है, प्रक्रिया है, वो भी हम लोग शुरू करेंगे ताकि यहाँ पर पूरी तरह बदलाव हो जाएगा. ये विदर्भ में औद्योगिक क्रांति की शुरुआत हो जाएगी और उसमें इस प्रकल्प का बहुत बड़ा योगदान निश्चित रूप से होगा. इसलिए हम लोग सभी लोग राज्य सरकार, मुख्यमंत्री महोदय, उप मुख्यमंत्री महोदय होंगे, हमारे गृह मंत्री होंगे, पुलिस डिपार्टमेंट है, प्रशासन है, यह पूरी तरह इस योग इस प्रकल्प में जितनी भी अड़चन है उसे दूर करेंगे हमारे, क्योंकि हमारा मुख्य उद्देश्य है कि यहाँ के लोकल लोगों को काम देना, लोकल लोगों को ट्रेंड करना, उनको सिर्फ अनस्किल्ड नहीं रखना है, हमें उनको स्किल्ड एजुकेशन भी देना है, उनको पूरी तरह प्रशिक्षित करना है ताकि ये जो बच्चे यहाँ के वो भी और जो जिले हैं जैसे वहाँ का बच्चों को जो शिक्षा मिलती है, एजुकेशन मिलता है, फैसिलिटी मिलती है, वो भी देने का काम हम लोग इस जगह पे करेंगे ताकि ये भी जिला अन्य जिलों के तरह विकास की ओर जाएगा और यहाँ इस लोगों का भी विकास होगा. एडमिनिस्ट्रेशन और पुलिस का सपोर्ट से हम इतना प्रोग्रेस किया. अभी कौन से एरिया में हम प्लांट का सिविल वर्क भी शुरू कर दिया. हम आज ये दिन में बोल रहा हूँ सर, जनवरी हम उसका प्रोडक्ट ले जाऊंगा. और सर हमका महाराष्ट्र गवर्नमेंट से और जमीन और हमारा थोड़ा रेलवे का नेटवर्क आया तो हम इधर ही स्टील प्लांट बनाने के लिए बहुत कोशिश किया सर. 20,000 करोड़, 1 करोड़ नहीं है सर, 20,000 करोड़ गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट में हम इन्वेस्ट करूंगा. पूरा होल ऑपरेटर बेस हमारा डाउनलोड करेगा सर. ये हमारा कमिटमेंट है सर ऑन बिहाफ ऑफ लॉयड स्टील.
और हम लोग का हॉस्पिटल फैसिलिटी के लिए मैं जमीन पूछा सर डिस्ट्रिक्ट कलेक्टर से, वो होगा तो अनापल्ली में एक मल्टी स्पेशलिटी क्लिनिक होगा, उस हम लोग के लिए नहीं गाँव लोग के लिए भी बहुत सुविधा होगा सर। आज हेड्री में कोई नहीं आ रहे थे, आज हमारा डिस्पेंसरी उधर है सर, महिला लोग 24 आवर्स वो हमारा फील्ड नर्सेस है सर, बहुत धन्यवाद दे देता हूँ, वो लोग 24 आवर्स काम कर रहे हैं, हमका इतना हमारा साथ है तो हमारा प्लस आदमी आप लोग गाँव लोग साथ में है। तो वीकेबी न्यूज के लिए गढ़चिरौली से गणेश शिंगाड़े की रिपोर्ट। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती के अवसर पर शुक्रवार को शिवसेना की ओर से महाप्रसाद का आयोजन किया गया। इस दरमियान कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे और भाजपा की पूर्व पार्षद दिव्या धुड़े भी उपस्थित थी, वहीं बड़ी संख्या में लोगों ने महाप्रसाद का आस्वाद लिया। हर साल 14 अप्रैल को भारत के पहले कानून मंत्री डॉक्टर भीमराव अम्बेडकर की जयंती मनाई जाती है। इस दिन को भारत में समानता दिवस और ज्ञान दिवस के रूप में मनाया जाता है। इस दिन पर ब्रिटिश कोलंबिया कनाडा में अम्बेडकर समानता दिवस के रूप में मनाया जाता है। कोरोना महामारी के 2 साल बाद इस वर्ष ये दिन बड़े ही धूमधाम से संपूर्ण देश समेत शहर में मनाया गया। इसी श्रृंखला में शुक्रवार को वाहतुक सेना की ओर से महाप्रसाद का आयोजन किया गया। इस दरमियान कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे और भाजपा की पूर्व पार्षद दिव्या धुड़े भी उपस्थित थी। इस अवसर पर वाहतुक सेना के शहर प्रमुख राजेश वाघमारे ने कहा कि शिवसेना हमेशा ही 80% समाजकारण और 20% राजकारण के साथ काम करती है और समाजकारण के तहत ही इस महाप्रसाद का आयोजन किया गया है। आम्ही दरवर्षी प्रमाणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मानली जाते आणि त्या पुरुषाचं नाव आज पूर्ण विश्वामध्ये गाजलेलं आहे। हा कार्यक्रमाचा सोहळा आमच्यासाठी दिवाळीच्यापेक्षा खूप मोठा राहते आणि आमची शिवसेनामध्ये आम्हाला जे बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं आहे 80% समाजकारण 20% राजकारण आणि समाजकारणाच्या धोरणातून आज आम्ही हे पूर्ण नागपूर शहरात नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण वर्ल्डमध्ये ही शिवसेना आज काम करीत आहे आणि वाहतूक सेना असो युवा सेना असो या शिवसेना असो आज आम्ही पूरा महाराष्ट्रामध्ये अख्ख्या अडीच वर्षापासून शिवसेनेचे हर पदाधिकारी आपापल्या परीने मदत करीत आहे लोकांना काम करीत आहे आणि आज जो आम्ही जन्मदिवस बाळा आंबेडकरांचा जे आज उत्सवात करीत आहोत हा उत्साह आमचा अधिक पुरा नागपूर शहरामध्ये हप्ताभर चाललेला आहे। हा म्हणजे आमच्या प्रेमाचा संदेश आहे लोकांसाठी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव सगळ्या देशामध्ये जगामध्ये सुरू आहे, तसंच तो आज इथे पण शिवसेनेच्या शहर वाहतूक सेनेने घेतला आणि आम्ही सगळे त्यामध्ये सहभागी झालो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विशेषतः नागपूरमध्ये अतिशय महत्त्वाची आहे, कारण आम्ही त्यातले आहो जे हे मानतात की नागपूर ही दीक्षाभूमी आहे, समानतेची भूमी आहे आणि इथे 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी जे बंड केलं होतं त्या बंडाची पुनरावृत्ती 2500 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे अनेक वंचितांना दीक्षा देऊन मानवी मूल्य माणसाला माणसासारखी वागणूक देता यावी ही क्रांती केली होती। आज जे वातावरण आहे देशामधलं त्या वातावरणामध्ये या देशाचं संविधान वंचित पीडितांना जी संधी मिळाली होती ते सगळं धोक्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी लढा उभारणं त्या संविधानासाठी जो 150 वर्षाचा इंग्रजांच्या विरुद्ध लढा झालेला होता 5000 वर्षाच्या सामाजिक अन्यायाविरुद्ध जो लढा झालेला होता तो लढा तिथे थांबला असं वाटलं होतं पण तो एक स्वल्पविराम निघाला। अजून या समाजाला प्रगल्भ व्हायचं आहे, महिलांना महिलांचे अधिकार वंचितांना शोषितांना मानव म्हणून त्यांचे अधिकार हा देण्याचा जो लढा आहे तो इथून पुढे नेणं गरजेचं आहे म्हणून त्यासाठी आम्ही सगळे इथे एकत्र आहोत। आज इस दरम्यान बडी संख्या में लोगों ने इस महाप्रसाद का लाभ लिया। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की 131वीं जयंती के अवसर पर शहर में विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया। इसी श्रृंखला में जेतवन बुद्ध विहार मित्र और मानसवी फाउंडेशन की ओर से भोजन दान ब्लड डोनेशन कैंप और आरोग्य शिविर का आयोजन किया गया। इस वक्त शिविर के माध्यम से 35 लोगों ने मोतियाबिंदु का ऑपरेशन भी किया गया। बता दें कि कोरोना के कारण बीते 2 सालों से डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती के अवसर पर ऐसे कार्यक्रम का आयोजन बड़ी तादाद में नहीं हो पा रहा था, जिसके चलते इस वर्ष बड़े ही हर्षोल्लास से लोगों ने ऐसे आयोजनों में हिस्सा लिया। वहीं इस अवसर पर उपस्थितों ने अपना मनोगत व्यक्त किया। इस कार्यक्रम के लिए मैं 7 साल से जब से इंदौरा में आई हूँ तो मैंने भव्य ही प्रोग्राम देखा है और 2 साल लॉकडाउन के जो हमारे छूटे गए थे और इस बार जो 131वीं जयंती बाबा साहेब आम्बेडकर जी की आई है इसमें जो जश्न हम देख रहे हैं इससे ऐसा लगता है कि एक साहेब बाबा साहेब और हमने कहा ही है कि बाबा साहेब ने कहा है कि कोई धर्म कोई कुछ नहीं है, उसी हिसाब से आज सारे लोग हमारे साथ हैं। मेरे बीजेपी के भारतीय जनता पार्टी के जो भी मेरे रिस्पेक्टेड आदरणीय लोग हैं वो सभी लोगों के साथ मैं आज बहुत खुश हूँ कि उन्होंने यहाँ आकर हमारे
हमारे कार्यक्रम की शोभा बढ़ाई। धन्यवाद, जय भीम। बड़ी खुशी की बात है, आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का 131वां जन्म दिवस है और जिस तरीके से आप देख रहे हैं पूरे नागपुर शहर के अंदर में आज सवेरे 7 बजे से ऐसा लग रहा है एक वातावरण हर्षोल्लास का वातावरण है। हर क्षेत्र के अंदर में लोगों ने बढ़ चढ़ के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जन्मोत्सव मनाया है। भारतीय जनता पार्टी के नागपुर शहर के अंदर में 1000 से ज़्यादा कार्यक्रम अलग अलग क्षेत्र के अंदर में हुए हैं। मैं भारतीय जनता पार्टी की तरफ से हमारे सभी संस्थाओं के माध्यम से हमारे नागपुर शहर के सभी वासियों को, हमारे माताएं बहनें सभी को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के जन्मोत्सव की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद। विश्वरत्न प्रभुज डॉक्टर बाबा साहब आंबेडकर 131वी जयंती आज संपूर्ण देशभरात नव्हे विदेशात देखील मोठ्या प्रमाणात साजरी होते। आज संपूर्ण देशवासियांकरता अत्यंत आनंदाची ही सगळी घटना आहे की ज्या महामानवानी केवळ संविधान दिलं नाही, केवळ संविधानाच्या माध्यमातून जगण्याची प्रेरणा दिली आणि या देशातल्या समस्त नागरिकांना एक दिशा देण्याचं काम सदैव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे 131वी जयंती करताना आज केवळ नागपूर शहरात हर्षोल्लास आहे। नागपूरच्या कोणत्याही भागात तुम्ही गेलात तुम्हाला आनंदाचं वातावरण दिसेल। आज सकाळी 7 पासून म्हणजे तसंच किंबहुना काल रात्री 12 वाजेपासून अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात उत्सव नागपूरमध्ये झाले, देशामध्ये झाले आणि आम्हा सगळ्या देशवासियांना आजचा दिवस अत्यंत प्रेरणा देणार आहे आणि प्रेरणा पुरुष म्हणून संपूर्ण जगाकरता महामानवांचा आदर्श ठरेल असा मला पूर्ण विश्वास आहे। ग्रामगीता महोत्सव समिति सेवाश्रम बालगृह वर्धा द्वारा 3 दिवसीय ग्रामगीता महोत्सव का आयोजन किया जा रहा है। ये महोत्सव 22, 23 और 24 अप्रैल को आयोजित किया जा रहा है। इस महोत्सव में ग्रामगीता समाज उन्नति चिंतन तत्वसार विषय पर एक राष्ट्रीय संगोष्ठी का भी आयोजन किया गया है। संगोष्ठी का समापन सत्र ग्रामगीता महोत्सव में विल हैरिस अमेरिका का विशेष दौरा होगा, ऐसी जानकारी आयोजकों ने एक पत्रकार सम्मेलन में दी है। ये पत्रकार सम्मेलन बैचलर रोड पर उत्कृष्ट कोचिंग क्लासेस में आयोजित किया गया था। दिनांक 22 अप्रैल 2022 आपण राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन वर्धा या ठिकाणी केलेलं आहे। त्यामध्ये 22 तारखेला ही खरं तर नॅशनल कॉन्फरन्स आपण ऑर्गनाईज केलेली आहे। त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 1:30 आपला उद्घाटन समारोह चालू होणार। त्या अगोदर रजिस्ट्रेशन आणि ब्रेकफास्टची व्यवस्था आपण पार्टिसिपंटसाठी केलेली आहे। उद्घाटन समारोहासाठी श्री वाघ सर आणि उद्घाटक म्हणून डॉक्टर पांडेय सर हिंदी विश्वविद्यालय वर्धा या ठिकाणाहून येत असून विशेष अतिथी म्हणून सोपानरावजी पिसे सर संचालक राष्ट्रीय सेवा योजना नागपूर विद्यापीठ नागपूर या ठिकाणाहून येत आहेत। त्यानंतर लगेच आपण प्रथम सत्र चालू करणार। त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून पांडेय सर असणार आणि मुख्य वक्ता म्हणून पुंसे सर हे ज्येष्ठ साहित्यिक तथा अभ्यासक आहेत। त्यानंतर लगेच आपलं एक भोजन अवकाश झाल्यानंतर आपण जे ग्रामगीतावरती रिसर्च पेपर्स वेगवेगळ्या रिसर्च स्कॉलर स्टुडंट त्यानंतर प्राध्यापक वर्ग ग्रामगीताचार्य यांच्याकडून मागवलेले आहेत आणि ग्रामगीतेचा उपयोग हा सोशल इम्पॅक्ट त्यामध्ये कसा काय होईल याविषयी आपण पर्टिक्युलरली त्या ठिकाणी एक शोधनिबंध सादरीकरणासाठी काही शोधनिबंध मागवलेले आहेत की त्यावरती कशाप्रकारे आपल्याला रिसर्च करायला पाहिजे आणि सोशलसाठी तो इम्पॉर्टंट कसा आहे। या ठिकाणी या शोधनिबंध सादरीकरणासाठी आपण अध्यक्ष म्हणून डॉक्टर संजय कानोडे सर आणि अतिथी म्हणून निचळे मॅडम हिंदी विश्वविद्यालय वर्धा तसेच डॉक्टर वेले सर यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि जे शोधनिबंध त्या ठिकाणी जे सादर करणार आहेत तर ते UGC दॅट इज द युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन्स यांच्या अंडर जे काही रिसर्च जर्नल्स येत आहेत त्यामध्ये ते आपण शोधनिबंध प्रसारित करून भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर ग्रामगीतेचा प्रचार कसा करता येईल यावरती आपण भर दिलेला आहे। 22, 23, 24 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या ग्रामगीता महोत्सवामध्ये हा प्रयत्न आहे आमच्याकडून की ग्रामगीतेला नव्याने ग्रामगीतेवर लोकांनी नव्याने बोलावं, नव्याने रिसर्च करावा, त्यानिमित्ताने आम्ही भरपूरशा लोकांना आवाहन केलेलं आहे। ते ग्रामगीताचार्य असो, ते फॅकल्टीज असो, ते स्टुडंट्स असो किंवा ते सामाजिक कार्यकर्ते असो किंवा समाजाला एक आपली जबाबदारी मांडणारे समाजातले लोक असो, या सर्वांनी ग्रामगीतेवर आपले शोधनिबंध सादर करावे असं आवाहन आम्ही यापूर्वीही केलेलं आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा करतो आहे। सर्वांनी ज्या ज्या लोकांना असं वाटतं की ग्रामगीता ही खरंच एक शोधाचा ग्रंथ आहे त्या सर्वांनी या शोध निबंध त्यांनी या
कॉन्फरन्समध्ये सादर करावा आणि सहभागी व्हावं इतकं आव्हान मी या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो. दिनांक 22, 23 आणि 24 तीन दिवसीय एक ग्रामगीता महोत्सवाचं आयोजन सेवाश्रम बालगृह केशव सिटी वर्धा इथे करण्यात येत आहे. यात एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद याचा विषय आहे ग्रामगीता समाज उन्नतीच्या समग्र चिंतनाचा तत्वसार या विषयावर लोक आपले पेपर प्रेझेंट करणार आहे, आपले विचार मांडणार आहे. आणि दोन दिवस ग्रामगीता पाठांतर स्पर्धा आहे, या माध्यमातून शाळेतले विद्यार्थी ग्रामगीतेचा पाठ करतील आणि त्या प्रेझेंट करतील. यातून फक्त उद्देश एवढा आहे की मुलांना ग्रामगीतेचा अभ्यास लोकांचा वाढावा, लोकांनी ग्रामगीतेचा अभ्यास करावा. ग्रामगीता ही पूजनासाठी नव्हे तर त्याचा अभ्यास करून ती आचरणात आणण्यासाठी आहे, या दृष्टिकोनातून या परिसंवादाचे आयोजन करण्यात येत आहे आणि या ग्रामगीतावर पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. प्राइम टाइम न्यूज में आज इतना ही, आपसे कल फिर मुलाकात होगी. तब तक देखते रहिए बीकेबी न्यूज. नमस्कार.